नमस्कार मी मीना मीनानंद किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत ही भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही कारण ह्या भाजीला एक उग्र वास असतो त्यामुळे अनेक जणीचा कंटाळा करतात पण खरे तर शेपूची भाजी ही खूप पौष्टिक असते ह्या भाजीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण हे संतुलित राहण्यास मदत होते त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी तर ही भाजी आवर्जून खावी त्याचप्रमाणे आपले पचनसंस्था देखील या भाजीमुळे सुधारते चला तर मग आपण साधी आणि सोपी अशी शेपूची भाजी बनवूयात ही भाजी मी मूगडाळ डाळ वापरून करणार आहे इथे मी अर्धा वाटी मूगडाळ घेतलेली आहे मूगडाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्हाला मूगडाळ जर आवडत नसेल तर तुम्ही इतर कुठलीही डाळ यासाठी वापरली तरी चालेल मूगडाळ डाळ धुवून झालेली आहे आता मी तिला झाकण ठेवून कमीत कमी एक तास भिजू देणार आहे शेपूची एक जुडी मी या भाजीसाठी घेतलेली आहे शेपू नि व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये गवत असण्याची शक्यता असते जाड देठ आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पानं घ्यायची आहेत इथे मी शेपू स्वच्छ धुवून मग तिला चिरून घेतलेली आहे मूग ही भिजलेली आहे व्यवस्थित दोन ते तीन मिरची घेतली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे अर्धा चमचा जिरे घेतले आहेत पाव चमचा मोहरी एक चमचा धना पावडर दीड चमचा लाल तिखट थोडा हिंग घेतला आहे पाव चमचा हळद घेतली आहे तेल मीठ आणि सात ते आठ लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत आता आपण भाजी बनवून घेऊयात कढईमध्ये तेल घेतलेला आहे त्यामध्येच मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान तडतडल्यावर आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घेत टाकलेला आहे कांदा आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे आपला कांदा आता बऱ्यापैकी फ्राय झाला आहे त्यामध्येच आपण हिरवी मिरची टाकून घेऊ मिरची चिरताना ती अशा पद्धतीने उभी चिरायची आहे कारण मग ती आपल्याला भाजीतल्यानंतर काढून घेता येते मिरची बारीक चिरल्यास ती आपल्याला बाहेर काढता येत नाही हिंग टाकून घेतलेला आहे हिंगही आपण तेलावर फ्राय करून घेऊयात तर मी ठेचलेला लसूण वापरलेला आहे लसूण ठेचून वापरल्यामुळे वापर भाजीला छान चव येते त्यामुळे मी अशा पद्धतीने लसूण ठेचून वापरला आहे तुम्ही चिरूनही वापरू शकतात आपला आता कांदा छान फ्राय झालेला आहे त्यामध्येच मी एक चमचा धना पावडर टाकलेली आहे हळद टाकून घेतली आहे दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे आपण आता त्यामध्ये भिजवलेली मूग डाळ टाकणार आहोत मूग डाळ आपल्याला सुरुवातीला तेलावर छान फ्राय करून घ्यायची आहे त्यामुळे मूग डाळीचा जो उग्रपणा असतो तो कमी होतो आणि डाळीला छान चव येते आपण आता झाकण ठेवून मूग डाळ चार ते पाच मिनिटं कमी गॅसवर तिला व्यवस्थित वाफ काढून घेऊ आपण बघूयात मूग डाळ आता तेलावर फ्राय झालेली आहे शेपूची भाजी लवकर शिजते त्यामुळे आपल्याला सुरुवातीला डाळ तेलावर फ्राय करून घ्यायची आहे त्यामुळे डाळ व्यवस्थित शिजतेही आणि चवही छान लागते डाळीची आता त्यामध्येच मी शेपू टाकून घेतला आहे आता आपण व्यवस्थित कालवून घेऊया शेपू आपल्याला जेव्हा शिजायला टाकतो तेव्हा खूप जास्त दिसतो पण नंतर तो अगदी कमी होऊन जातो आता आपण आपला शेपू व्यवस्थित कालवून घेऊयात आपल्याला ही भाजी वाफेवरच शिजू द्यायची आहे त्यामध्ये कुठलंही पाणी टाकायचं नाही तुम्ही बघू शकता शेपूचा आकारमान कमी झालेला आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकूयात सुरुवातीला जर आपण मीठ टाकला तर आपला मिठाचा अंदाज सुकू शकतो त्यामुळे आपण व्यवस्थित कालवून आपण या भाजीत मीठ टाकायचं आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे कारण आपण यात कुठलेही पाणी वापरलेलं नाही त्यामुळे आपल्याला ती कमी गॅसवर शिजवायची आहे आपण आता यावर पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात आपल्याला मध्ये उघडून बघायचं आहे की आपली भाजी शिजली आहे का नाही आपली डाळ अजून व्यवस्थित शिजलेली नाही अजून तिला आपल्याला जरा शिजू द्यायचं आहे पुन्हा आपण त्याला व्यवस्थित कालवून घेऊन त्यावर अजून दोन ते तीन झाकण ठेवून घेऊयात आपल्या भाजीला आता छान वाफ आलेली आहे आणि डाळ आणि शेपू दोन्ही व्यवस्थित शिजलेले आहेत अगदी आपल्याला वाफेवर ही भाजी कमी गॅसवर छान शिजून घ्यायची आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण आपली भाजी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता की भाजी अगदी छान शिजलेली आहे ही भाजी बनवताना डाळ अगदी फार शिजवायची नाही तुम्ही देखील अशा पद्धतीने शेपूची भाजी नक्कीच करून बघा ज्याला शेपू आवडत नसेल तर तोही आवडीने खाईल तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद